नाशिकमध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी 24 तासात अटक केलेली आहे. माजी नगरसेविका ममता पाटील यांच्या घरी दागिन्यांसह इतर वस्तूंची चोरी करण्यात आली होती. चोरट्यांनी घरफोडी करताना सीसीटीव्हीचा DVR सुद्धा लंपास केला होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या 24 तासात आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतलंय. तर या तपासात आरोपींनी 18 ठिकाणी चोऱ्या आणि घरफोड्या केल्याचंही उघड झाल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे. नाशिक शहरामध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक मोठी घरफोडी 3 दिवसापूर्वी झालेली होती आणि त्या घरफोडीमध्ये 57 लाखाचा मुद्देमाल म्हणजे सोन्या चांदीचे दागिने आणि काही अमेरिकन डॉलर्स हे चोरीला गेलेले होते. त्या घरफोडीचे सर्व आरोपी आणि सर्व मुद्देमाल हा आमच्या क्राईम ब्रांचच्या युनिट 1 टीमनी पूर्णपणे आरोपी अटक करून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. या केसमध्ये 3 आरोपी होते, हे घरफोडीचे सराईत आरोपी आहेत आणि यातला 1 आरोपी आहे ज्याच्यावर 20 पेक्षा जास्त गुन्हे घरफोडीचे दाखल आहेत.